विजय असो, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काय कार्य केले? त्यांनी रयतेची काळजी घेतली, रयतेच्या अब्रूची काळजी घेतली। इतिहासातील एक घटना सांगते। पुण्याजवळचं रांजे नावाचं गाव, तिथल्या रांजाच्या पाटलाने एका गरीब शेतकऱ्याच्या पोरीवर भर दिवसा ढवळ्या बलात्कार केला। मातीमोल जिण्यापेक्षा मरण बरे म्हणून पोरीनं जीव दिला। सारा गाव हळहळला, मात्र कुणीही तक्रार केली नाही। महाराजांना बातमी कळली। महाराजांनी लगेच रांझ्याच्या पाटल्याला मुसक्या बांधून आणायला सांगितले आणि त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली। हे एकच उदाहरण नाही, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील। बेळगावमधील बेलवडी नावाचं एक छोटंसं गाव, तिथे एक किल्ला होता। त्याची किल्लेदारीण सावित्रीबाई देसाई। तिने शिवाजी महाराजांच्या सरदाराबरोबर 21 दिवस लढाई केली। अखेर ती हरली। विजयाच्या उन्मादामध्ये शिवाजी महाराजांच्या सरदाराने तिच्यावर बलात्कार केला। एका शत्रू स्त्रीवर, सावित्रीबाई देसाईवर बलात्कार केला। महाराजांना बातमी कळली। महाराजांनी आपल्या सरदाराला डोळे काढण्याची शिक्षा दिली आणि त्याच किल्ल्यामध्ये त्याला खितपत ठेवले। असे होते शिवाजी महाराज, आणि असा होता शिवाजी महाराजांचा स्त्रियांबद्दलचा निकोप दृष्टिकोन। इतकंच नाही, अशा घटना घडूच नयेत आणि आपल्या सैन्यावर जरब बसावी म्हणून महाराजांनी काय आज्ञा केल्या? मोहिमेस जाताना कुणीही बटकिनी, कुणबिनी, अगर कलावंतीनीस बरोबर घेऊन जाऊ नये। कोणत्याही स्त्रीस बटकीन बनविता कामा नये। फक्त आज्ञा केल्या नाहीत, त्याची सक्त अंमलबजावणीसुद्धा केली। बलात्कार सर्वथैव न करावा असा दंडक घातला। सैन्यावर जरब बसावी म्हणून आज्ञा केली। स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कुणीही असो। अशा रीतीने शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली, आया बहिणींच्या अब्रूची काळजी केली, आणि म्हणून सर्व रयतेच्या मनामध्ये भावना तयार झाली की मी मेलो तरी चालेल, मात्र शिवाजी महाराज जगले पाहिजेत, त्यांचे कार्य पुढे गेले पाहिजे। म्हणूनच शिवाजी महाराजांसाठी रयत जीव द्यायला तयार झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा